सिव्हल प्रकल्प नियोजित ठिकाणीच होऊन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी मालवण इथे दिली. तिन्ही प्रकारच्या मच्छीमारात लवकरच समन्वय साधण्यात येईल असंही ते यावेळी म्हणाले. पर्ससिंग नेट, मिनी पर्ससिंग आणि फॉरेस्ट या तिघांना भारतीय जनता पक्ष महाप्रमाणे मानते, कुटुंबाप्रमाणे मानते. या मंडळीने आपसात भांडू नये, एकत्र यावं, आपल्या आपल्या व्यवसायाबद्दल तोडगा काढावा. महाराष्ट्र सरकार त्याच्यासमोर आहे, नीती नियम तयार करायला आम्ही तयार आहोत. तुम्ही एका ठिकाणी आला तर परप्रांतीय या ठिकाणी हायस्पीड बोट असतील किंवा आणखीन कुठल्या बोटीप्रमाणे येणार नाही. सिंधुदुर्गाच्या आणि कोकणाच्या समुद्रावर तुम्ही तिघे म्हणून राज्य करा, त्याच्यातनं जे काही तुमचा उदरनिर्वाह असेल तो करा, परंतु भांडू नका. सरकार तुमच्या सोबत आहे. भांडण्यामुळे विनाकारण क्लेश निर्माण होतात. कुणीतरी पैशासाठी, कुणीतरी मतांसाठी तुमचा वापर करून घेईल, हे व्हायला देऊ नका. एका ठिकाणी या, समन्वय करा. तुम्ही सांगाल ते नियम आणि अटी सरकार करायला त्या ठिकाणी तयार आहेत. ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे.